नमस्कार, मी वैशाली. मार्केट अँड मच मोर या आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे हरिकृष्ण ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानामध्ये. आणि हे जे दुकान आहे ते केशवनगर मुंडवा या भागामध्ये आहे. यांच्याकडे आपल्याला सगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील, त्याचबरोबर चांदीचे दागिने देखील मिळतील. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडे सोन्या चांदीच्या दागिन्यामध्ये काय काय व्हरायटी आहेत, काय काय डिझाईन आहेत ते पाहूया. तर फ्रेंड्स, आत्ता आपण आहोत हरिकृष्ण ज्वेलर्समध्ये. इथल्या ज्वेलरीच्या डिझाईन दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहेत इथल्या शोरूमचे ओनर सोनी सर. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर सर, आपलं हे जे शोरूम आहे याचा डिटेलमध्ये ॲड्रेस आमच्या व्ह्युअर्सना सांगा, त्याचबरोबर तुम्ही या क्षेत्रामध्ये कधीपासून आहात ते पण सांगा. नमस्कार, मिलन सोनी माझं नाव आहे. आपलं ज्वेलरी शॉप हरिकृष्ण ज्वेलर्सच्या नावाने केशवनगर मुंडव्यामध्ये आहे, जे झेड कॉर्नरच्या जवळ आहे. आणि जवळजवळ आम्ही लोक, आमची ही तिसरी पेढी आहे या ज्वेलरी फील्डमध्ये. तर जवळजवळ आता मी स्वतः 20 वर्षापासून ह्या ज्वेलरी फील्डमध्ये आहे. तर आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिटही एक आहे आणि एक रिटेल काउंटर आहे. हे ज्वेलरी शॉप, तुम्ही हे जी ज्वेलरी सगळी आहे तुमच्याकडची स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करता येते? यस मॅम. वा, छान. म्हणजे आपल्याला डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कडून ज्वेलरी खरेदी करता येणार आहे. तर सर, तुमच्याकडे रियल गोल्ड ज्वेलरी मध्ये काय काय व्हरायटी आहे, कोणत्या कोणत्या प्रकारची ज्वेलरी आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे? आमच्याकडे सगळे लाईट वेट पासून ज्वेलरीज आहेत. तर लाईट वेट पासून सगळे ज्वेलरी आहेत. तर ते 22 कॅरेट गोल्डची सगळी ज्वेलरी आहे. त्यामध्ये जेंट्ससाठी चेन्स वगैरे आहेत. चेनची हे सगळे आहेत. त्यामध्ये 2 ग्राम पासून स्टार्ट होतीये. 2 ग्राम पासून? येस मॅम. लहान बाळांसाठी पण चेनी आहेत, 2 ग्राम पासून चेन आहेत. लेडीज साठी मंगळसूत्र आहेत, तेही 2-2.5 ग्राम पासून मंगळसूत्राची रेंज आहे. अच्छा, 2.5 ग्राम पासून? 2-2.5 ग्राम पासून मंगळसूत्राची रेंज आहे. तुम्ही इथे बघू शकताय मंगळसूत्राच्या खूप सुंदर डिझाईन आहेत. कमी वजनामध्ये आपल्याला या ठिकाणी मंगळसूत्र खरेदी करता येतील. मंगळसूत्र सोबत डोरले वाटी आहेत, ते पण लाईट वेट पासून 1/2 ग्राम पासून वाटी मणी आणि ते सगळे आहेत. साधारण किती डिझाईन्स आहेत आपल्याकडे वाटी मंगळसूत्रामध्ये? डिझाईन्स बऱ्यापैकी आहेत आणि आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार कस्टमाईज करून देतो त्यांना. त्यांच्या डिझाईन जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यानुसार बनवून देता कस्टमरच्या आवडीनुसार? हा, त्यांना आपण तसे डिझाईन्स बनवून देतो. फॅन्सी डिझाईन्स आहेत आपल्याकडे, त्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे त्यांच्याकडे वाटीच्या मंगळसूत्रामध्ये, त्याचबरोबर मंगळसूत्रामध्ये. त्याच्यानंतर आपल्याकडे लेडीज साठी इयरिंग्स आहेत सगळे. इयरिंग्स मध्ये काय वजनाचे इयरिंग्स आहेत स्टार्टिंग? त्याच्यामध्ये पण 1/2 ग्राम पासून सगळे रेंज चालू आहेत आपल्याकडे. 1/2 ग्राम पासून 1, 2, 5, 6, 7 सगळे नवीन डिझाईन आहेत. सगळे फॅन्सी पॅटर्न्स आहेत त्यामध्ये. सुई धागा पॅटर्न आहे, स्टोनची ज्वेलरी आहे आपल्याकडे त्यामध्ये. तर खूप सुंदर सुंदर या ठिकाणी बघू शकता तुम्ही. इयरिंग्समध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. तर फ्रेंड्स, इथे ज्वेलरी शॉपचा व्हिडिओ शूट करताना इथे खरेदीसाठी दीदी आलेल्या आहेत. तर त्यांनाच आपण विचारून घेऊ की यांच्याकडच्या ज्वेलरीच्या डिझाईन कशा आहेत, मेकिंग चार्जेस वगैरे कशा आहेत. तर ताई नमस्कार. नमस्ते. हां, तर तुम्ही इथे ज्वेलरी खरेदी करण्यासाठी कधीपासून येता? म्हणजे फर्स्ट टाइमच आहे मी, फ्रँकली स्पीकिंग. मी इथेच राहते. अच्छा, आमची अॅनिव्हर्सरी आहे म्हणून मी जस्ट ज्वेलरीज वगैरे बघायला आलेले. तर आहेत व्हरायटी ऑफ डिझाईन वगैरे कशा आहेत त्यांच्या? आहेत, डिझाईन वगैरे छान आहेत आणि ते सजेस्ट पण छान करतात की कुठलं काय चांगलं दिसेल किंवा काय. म्हणजे सर्व्हिस छान आहे आणि मेकिंग चार्जेस वगैरे? मेकिंग चार्जेस कम्पेअर टू, म्हणजे मी दुसरीकडे पण बघून आले होते, त्या हिशोबाने थोडस कमीच चार्जेस आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड आहात इथे खरेदी करून? येस येस, ऑलरेडी. थँक्यू. हे रिंगांचे पॅटर्न आहेत सगळे, ह्याच्यामध्ये यूवी बाली. अच्छा, हे सगळे फॅन्सी लाईट वेट पासून लहान मुलांपासून मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी ह्याच्यामध्ये रेंज आहे आपल्याकडे. म्हणजे सगळ्या, म्हणजे कमी जास्त वजनामध्ये? हा, कमी जास्त. सिनियर एजेड कोणी असेल त्यांच्यासाठी आहेत. कुणाला जर फॅन्सी पाहिजे असेल तर ते पण त्यामध्ये रेंज आहे. स्टोन मध्ये खूप सुंदर सुंदर आता सध्या लोक स्टोन जास्त प्रिफर करतात. तर अमेरिकन डायमंड मध्ये सगळे पॅटर्न चांगल्या क्वालिटीचे पॅटर्न. आणि काय साधारण वजन स्टार्ट होतं? वजन तुम्हाला 1/2 पाऊंड ग्राम पासून स्टार्ट होतात ते 1/2 तोळ्यापर्यंत, त्या प्लस मध्ये रेंज आहे सगळी. सुंदर यांच्याकडे इयरिंग्स पण आपल्याला पाहायला मिळतील, नवनवीन डिझाईन आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याकडे हे इयरिंग्सचे डिझाईन आहेत, ह्याच्यामध्ये सुई धागा पॅटर्न आहे, टॉप्सचे पॅटर्न आहेत, झुमक्यांचे आहेत, रेग्युलर इयरिंग्स आहेत. ते पण लाईट वेट पासून ते हेवी रेंज पर्यंत आपल्याला मिळेल त्यामध्ये. सगळेच पॅटर्न बेस्ट क्वालिटीचे आणि बेस्ट फिनिशिंगचे राहणार आहेत. अच्छा,
झुमक्यामध्ये किती डिझाईन आहेत आपल्याकडे? झुमक्यामध्ये ह्याच्यामध्ये 5-6 डिझाईन आहेत, पण अजून डिझाईन सगळे येणार आहेत. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे जसं पाहिजे तसं डिझाईन तयार करून? येस सर, येस मॅम, आपण डिझाईन पाहिजे तसे त्यांना बनवून देतो कस्टमर. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, यांच्याकडे खूप साऱ्या इयरिंग्स मध्ये डिझाईन्स आहेत, सुई धागा आहे, झुमका आहेत किंवा फॅन्सी यांच्याकडे इयरिंग्स आहेत. तर खूप सुंदर सुंदर यांच्याकडची ज्वेलरी आहे. मेकिंग चार्जेस एकदम रिझनेबल आहेत. हे स्टोन्स सीझेड अमेरिकन डायमंड मधले हे टॉप्सचे डिझाईन्स आहेत. हे पण लाईट वेट मध्ये तुम्हाला मिळेल. अच्छा, साधारण काय वजन स्टार्ट आहे याच्यामध्ये? 1/2 पाऊंड ग्राम पासून स्टार्ट आहे. 1/2 पाऊंड ग्राम पासून पुढे आहेत डिझाईन सगळे, पण ते जनरली लाईट वेटच असतात. ते स्टोनचे कमी वजनामध्ये कमी किमतीमध्ये आपल्याला छान फॅन्सी इयरिंग्स आपल्याला या ठिकाणी मिळतील. हे आपल्याकडे लाखी मण्यांची मोत्यांची सोन्याची माळा आहेत. ते कोल्हापुरी साज आपण काय लोक म्हणतात ट्रेडिशनली, एकदम ऑथेंटिक ज्वेलरी पण आपल्याला हे आपण स्पेशली बनवून घेतलेली आहे आपल्या हिशोबाने. अच्छा, तर अशी कुठे तुम्हाला मिळणार नाही. आपण असं दुसरं बनवूनही देतोय कस्टमरला, म्हणजे जसं डिझाईन पाहिजे त्या डिझाईन मध्ये बनवून पण देतो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एकदम ऑथेंटिक ज्वेलरी जी आहे महाराष्ट्रीयन पद्धतीची, अशी ज्वेलरी पण आपल्याला यांच्याकडे आपल्या आपल्याला हव्या त्या डिझाईनमध्ये कस्टमाइज करून मिळेल, तयार करून मिळेल आणि कमी जास्त वजनामध्ये तयार करून मिळेल. हे ठुशी आहेत, हे पण कोल्हापुरी पॅटर्न मध्ये आहेत हे सगळे. अच्छा, ठुशी आहेत हे असे माळा. ठुशीचं साधारण वजन म्हणजे किती वजनापासून तयार होतं? 2.5 ग्राम पासून जनरली तयार होतात, मग ते घेण्यावर आहे. 2.5-3-4-5 ग्राम जसे पाहिजे तसे तयार होतात. साधारण याचं वजन काय? खूप सुंदर डिझाईन आहे. हे 1/2 तोळ्याची ठुशी आहे, पण दिसायला खूप मोठी आहे, पण वजन फक्त 1/2 तोळाच. 1/2 तोळा आणि ही वाली सेम 1/2 तोळ्यावर थोडीशी जास्त आहे ती, म्हणजे मोठं 2-3 तोळ्याचा नेकलेस घालण्याची आपल्याला गरज नाही. अशी 1/2 तोळ्याची ठुशी घातलं की खूप सुंदर दिसेल. हे फक्त 1.5-2 ग्राम मध्ये अख्खी माळ तयार झालेली आहे. अच्छा, तर हा, तर हे फक्त मणी आहेत, सोन्याचे मणी आहेत. खूप सुंदर फॅन्सी आहे एकदम. फ्रेंड्स, आपल्याला यांच्याकडे नथ मध्ये पण भरपूर साऱ्या व्हरायटी पाहायला मिळतील. तुम्ही इथे बघू शकता, एक 10-20 डिझाईन तरी आहेत यांच्याकडे नथ मध्ये. इथे समोर काही डिस्प्ले मध्ये पण लावलेले आहे त्यांनी. तर साधारण काय वजनाच्या स्टार्ट होतात आपल्याकडे? आपल्याकडे मॅम 600 रुपये पासून स्टार्ट आहे, तर 15,000 पर्यंतची रेंज आहे नथ मध्ये. नथ मध्ये ते वजनावर रेट असतात, वजनावर असतात. प्रेस वाली आहे, रियल मोतीची आहे, पूर्ण सोन्याची आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर काही कास्टिंगची नथ आहेत, जे आता सध्या नवीन फॅन्सी निघालेली आहेत कास्टिंग मध्ये वगैरे, त्यातले आहेत नथ. म्हणजे नथ मध्ये पण सगळी व्हरायटी आहे. येस मॅम, 50-70-80 डिझाईन सगळे सेपरेट, एकही रिपीट डिझाईन नाहीये. आपण आतापर्यंत गोल्ड बघितले, मोत्यांचे ज्वेलरी बघितले, आता हे प्युअर सिल्वरचे ज्वेलरी आहेत. हे मेखले आहेत, आता लग्न सराई आहे त्यामध्ये काही देणं घेण्यासाठी. ह्याच्यामध्ये मिनिमम 700-800 रुपये पासून 8-9,000 पर्यंतची ही रेंज आहे आपल्याकडे. गिफ्टिंग पर्पज साठी पण? येस मॅम, गिफ्टिंग पर्पज साठी घेऊन जातात कस्टमर, स्वतः घालण्यासाठी, कारण आता लग्नामध्ये सगळे चालतात. पट्ट्या आहेत आपल्यात, पायातले पट्ट्या, तर त्याच्यामध्ये मिनिमम 1,000 रुपीज 1,000 पासून स्टार्ट आहे, तर 15-16,000 पर्यंतची रेंज आहे सगळी, हेवी लाईट वेट रेंज. आता सध्या असे कड्यांचे पॅटर्न चाललेले आहेत, जे काही मुली कॉलेजियन वगैरे आहेत ते सिंगल मध्ये घालतात, कुणी डबल मध्ये घालतात. ट्रेंडी आहे सध्या. येस मॅम, हे ट्रेंडी आहेत. हे आहेत कड्यामध्ये, हे असे कड्यांचे आहेत. नंतर आपल्याकडे इटालियन सिल्वर मध्ये पण भरपूर रेंज आहे, त्यामध्ये पायल आहेत, फिंगर रिंग्स, कपल रिंग्स. अच्छा, इटालियन सिल्वर मध्ये हे, हा, हे लेडीज साठी बँगल्स आता सध्या निघालेले. हे पण पॅटर्न खूप सुंदर आहे. काय रेंज स्टार्ट होते मग याची? हे 1200-1500 रुपये पासून असे पॅटर्न आहेत. हे ऑक्सिडाइज आहेत, गोल्ड प्लेटेड आहेत, कॉपर ब्राऊन आहेत, असे त्यामध्ये कलर्स येतात. असतात इटल हे सिल्वर असतात आणि फाईन सिल्वर, काळी वगैरे पडत नाही वापरताना तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे रेंज, वजन, साईज, डिझाईन्स भरपूर आहेत. येस, पट्ट्यांमध्ये पण असंच आहे की कमीत कमी पट्ट्यांपासून मिनिमम 1,000 रुपये पासून ते 12-15,000-17,000 पर्यंतची रेंज आहे, जे 20-25 तोळे असे सगळ्या पट्ट्यांची रेंज आहे आपल्याकडे. तर खूप सुंदर लहान लहान मुलांसाठी पण आपल्याकडे लहान बारशासाठी पट्ट्या आहेत, हातातले तोडे वाळे आहेत. म्हणजे चांदीची सगळी ज्वेलरी सगळी तुम्हाला देणे घेण्यासाठी, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी आपल्याकडे बऱ्यापैकी रेंज आहे. चांदीचे समया, आरत्या, करंडे वगैरे असं काही? येस, हा, येस मॅम, ते चांदीचे पूजेचे सामान जेवढे आहे ते सगळे मिळेल. प्युअर सिल्वर मध्ये बघू, देवाची भरीव मूर्ती, आता सध्या लोक भरीव मूर्ती जास्त घेतात. तर आपण, येस मॅम, तर आपण आपल्याकडे मिनिमम 1 तोळ्यापासून ते
15-17 तोळ्यापर्यंत लक्ष्मी, गणेश, सरस्वती, अन्नपूर्णा ह्या सगळ्यांची मूर्ती आहेत आपल्याकडे. आणि त्या काय वजनानुसार जसं रेट मार्केट मध्ये आहे त्यानुसार? येस मॅम, ते वजनाच्या हिशोबाने सगळे रेंज आहेत ते. आणि मिनिमम गिफ्ट आर्टिकल पासून ते मॅक्स टू मॅक्स तुम्हाला जसे पाहिजे ते सगळे अवेलेबल आहेत आपल्याकडे. आपल्याकडे हे सगळे ज्वेलरी तर बघितले, पण आपल्याकडे जसं सुवर्ण संचय योजना म्हणू किंवा कोणी बिशी योजना म्हणतात ते पण आपल्याकडे चालू आहे. प्रत्येक ज्वेलरी शॉपमध्ये वेगवेगळे असतात, पण आपलं त्या सगळ्यांपेक्षा आपलं वेगळं पण असं आहे की तुम्ही जेव्हा बिशी लावताय तरी तुम्हाला कंपल्सरी ज्वेलरी घ्यावी लागतीये. बरोबर आहे. त्या ज्वेलरी शॉपमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ज्वेलरी घ्यावी लागते. जेव्हा आपण तुम्हाला, काही ज्वेलरी शॉप प्युअर गोल्ड ऑफर करतात तर आपण तुम्हाला ज्वेलरी तर ऑफर करतोय, प्युअर गोल्डही घ्या. किंवा तुम्हाला जर तुमचे पैसे जे पूर्ण कॅश लागत असेल, काही लोकांना ज्वेलरी नाही घ्यायची आहे तर ते लोक स्वतः आपल्याकडनं कॅश पण घेऊन जाऊ शकतात. जेवढे तुम्ही पैसे भरलेले 12 महिन्याचे तर 1 महिना आम्ही ऍड करतो, तसे 13 महिन्याचे तुम्ही कॅश घेऊन जाऊ शकता. किंवा जर काही कस्टमर, आता मध्यंतरी लॉकडाऊनचा पिरियड होता 2 वर्षापूर्वी कोरोनामध्ये, तर आम्ही त्या लोकांना मधून पण, काही लोकांना मेडिकल इश्यू आले किंवा कुणाला बाहेर गावी जायचं झालं, कुणाला रेंट इश्यू, किराणा माल, तर ज्यांनी ज्यांनी जेवढे जेवढे पैसे भरले त्यांना आपण ते रिटर्न पण करतोय. जर तुम्ही मधूनच बिशी बंद केली तुमची किंवा सुवर्ण संचय योजना बंद केली तर तुम्हाला मधून जेवढे तुम्ही पैसे भरलेत तेवढे आपण तुम्हाला रिटर्न देतो. त्यात कमीत कमी किती म्हणजे? मिनिमम 500 रुपयापासून आपल्याकडे बिशी आहे. मग तुम्ही ते जेवढे तुम्ही ऍड करणार तेवढं लास्ट मंथ आम्ही ऍड करतोय. अच्छा. तसे आपल्याकडे व्हेरिएशन आहे. हा, ते तुम्ही तुमच्या मनावर आहे. ते आपण तेवढे त्यांना गॅरंटेड बायबॅक रिटर्न आहे, तेवढे त्यांना कॅश पाहिजे तर कॅश, ज्वेलरी पाहिजे तर ज्वेलरी देतोय आपण त्यांना. सर, तुम्ही म्हटलात की ही सगळी जी ज्वेलरी आहे तुम्ही स्वतः बनवता, तर याचं काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट वगैरे आम्हाला बघता येईल का? हा, आपण जाऊ ना. 100% मी तुम्हाला दाखवतो. माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे रविवार पेठ मध्ये, तर तिथं माझा भाऊ आहे तो चालवतोय. तर आपण हे ज्वेलरी जे बनतात 22 कॅरेट गोल्डची ते आपण तिथं दाखवू शकतो आम्ही तुम्हाला, तर आपण तिथलं पण एक व्हिजिट करू. चालेल, तर आता आपण तिकडे जाऊया. येस मॅम. तर फ्रेंड्स, हरे कृष्ण ज्वेलर्सच्या वर्कशॉपमधील हे सोने आटणीची इलेक्ट्रिक मशीन आहे, आणि ही जी मशीन आहे एकदम पारंपरिक, जी जुन्या काळामध्ये सोने आटणी करायची त्या प्रकारची आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मशीन आहेत या ठिकाणी पण बघू शकता. इथे पण अशा मशीन आहेत आणि पूर्ण हा यांचा सेटअप आहे. आतमध्ये पण आहे, तो पण मी आपल्याला दाखवते. तर फ्रेंड्स, आत्ता आपण आलो आहोत हरिकृष्ण ज्वेलर्सच्या वर्कशॉपमध्ये, जिथे यांच्या शोरूमसाठी लागणारे सोन्या चांदीचे दागिने तयार होतात. तर हे दागिने कसे तयार होतात हे आपणाला इथे जे दादा आहेत ते सांगणार आहेत. तर दादा, तुमच्याकडे दागिने कसे तयार केले जातात ते आमच्या व्ह्यूअर्सना थोडंसं दाखवा. आपण जे शोरूममध्ये सेल करतो ते सगळे प्रोडक्ट इथं तयार होतात. हे आपलं ज्वेलरी शॉप आहे, तर त्याच्यामध्ये आता माळा बनवायचं काम चालू आहे. तर हे असे फक्त आम्ही आपल्या शोरूममध्येच नाही, पण दुसरे पण मोठे मोठे डीलर आहेत त्यांना पण आपण, मोठे मोठे शोरूम वाल्यांना आपण सप्लाय करतो हा सगळा माल. येस मॅम, ह्याला मोहन माळ आहे, व्हर्टिकल सी कट असं म्हटलं जातं ह्याची पॅटर्न. तर ते मोठे मोठे दुसरे पण ज्वेलरी शॉपला आपण सप्लाय करतो आणि आपल्या दुकानासाठी पण हा माल तयार करतो आपण. आणि आपलं स्वतःचं वर्कशॉप असल्यामुळं क्वालिटी मेंटेन राहती, की आपण 100% क्वालिटी देऊ शकतो कस्टमरला. ते माळेला लागणारे जे छोटे छोटे पार्ट्स असतात ते बनवले जातात. ते बघू शकता किती बारीकीचं काम आहे. आपल्याला दागिने दिसायला खूप सुंदर दिसतात, पण त्यामागची मेहनत आपण बघू शकतोय. ज्यावेळेस आपण स्वतः बघतो त्यावेळेसच लक्षात येतं की यामागची मेहनत. आपल्याला वाटतं की का आपण घडणावळ एवढी देतो तेवढी देतो, पण या ठिकाणी आपण बघू शकता खूप बारीकीनं काम केलं जाते, म्हणूनच घडणावळ आपल्याला थोडीशी पे करावं लागते याच्यासाठी. हे आता आपण आमची बांगड्या पण इथं तयार होतात. तर हे रामराज तोडे आहेत. अच्छा. आपली जुने काळ, काही शिंदेशाही, येस मॅम, काही म्हणतात शिंदेशाही वगैरे, तर हे रामराज तोडे आहेत. तर हे आपल्याकडे इथं बनतात. ह्याचे 3 तोळेपासून ह्याची रेंज स्टार्ट होते, ते 8-9-10 तोळेपर्यंत. अच्छा. येस मॅम. तर हे पण आपण ते दुसऱ्यांना असं सप्लाय करतो बनवून, आणि आपल्या कामासाठी, वर्कशॉप साठी पण वापरतो. तुमच्या वर्कशॉप साठी पण इथेच दागिने बनवतात, आणि तुम्ही दुसऱ्या शोरूमला पण मोठ्या मोठ्या पुण्यातल्या सप्लाय करतात. तर याच्यामध्ये तुमचं खूप मोठं काम आहे, त्याच्यामुळे एकदम रिझनेबल रेट मध्ये आमच्या जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना दागिने मिळणार. येस 100%. ते इथं पण आम्ही वर्कशॉप मध्ये पण त्यांना दाखवतो की काम कसं तयार होतं ते, आणि एकदम प्युअर मिळणार आहेत. विशेष क्वालिटी बेस्ट राहणार, क्वालिटी मध्ये कुठलंच कॉम्प्रोमाइज होत नाही.
तर हे असे गोठ आहेत जे आपण शोरूमसाठी किंवा आपल्या दुकानासाठी करतो, तर हे कस्टमरचं सॅम्पल होतं, तर त्याच्यासारखं सेम टू सेम त्याच्यामध्ये हस्तीमुख येतात, असे गोळे येतात, तर असे वेगवेगळे पॅटर्नचे गोठ असतात, हे पण आपल्या वर्कशॉपमध्ये इथं तयार होतात. काय साधारण वजन असतं मग? हे 2 तोळेपासून स्टार्ट होतात, हे रामराज तोडे बनवत आहेत ते. आपण जे तिथं शिंदेशाही तोडे बनवले ते प्रोडक्ट रेडी झालेले, आता त्याचं फायनल टचअप दिलं जात आहे त्याला. हे बघू शकता असे एकदम प्युअर गोल्ड मधले दागिने जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही हरिकृष्ण ज्वेलर्सशी संपर्क करू शकता, यांच्या शोरूमला भेट देऊ शकता आणि असे छान दागिने बनवून घेऊ शकता, एकदम प्युअर बेस्ट क्वालिटीचे असतात. आपण ह्या वर्कशॉपमध्ये चांदीचे पण हे कडे जनरली जेंट्स साठी खूप कमी रेंज असती कुठली पण चांदीमध्ये, स्पेशल ज्वेलरीमध्ये. येस मॅम, तर आपण ही मोनोपोली काढलेली आहे, ही पॅटर्न अख्ख्या पुण्यात कुठंच नाही मिळणार, स्पेशली आपल्याकडे मिळणार. हे बाहुबली कडा म्हणतो याला. ह्याच्यानंतर ऑक्सिडाइज मध्ये सिंहाचा हा कडा आहे, सिंहाचे विदाऊट ऑक्सिडाइज कडे आहेत. तर हे सगळे जे पॅटर्न्स आहेत ते स्पेशली आपण आपल्याकडेच, म्हणजे अख्ख्या पुण्यात जरी तुम्ही कुठेही फिरले तरी आपल्याशिवाय ही पॅटर्न तुम्हाला कुठेही मिळणार नाही. जर कोणी ऑर्डर केले तर तुम्ही देऊ शकता बल्क मध्ये? येस येस, ऑर्डर केले तरी आम्ही देतो आणि काही शॉपला आम्ही सप्लाय करतो आणि आपल्या इथं ऑर्डर वाईज कस्टमर. साधारण वजन काय असतं याचं मग? हे 7 तोळ्याची रेंज आहे ही सगळी. 7 तोळे? येस मॅम, 7 तोळ्याच्या आसपास हे सगळे. आणि खूप ही पॅटर्न अशी आहे की ते कुणालाही म्हणजे मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल नसेल, फक्त आपण करून देतो. पुण्यामध्ये जे मिळणार नाही ते आपल्याला यांच्याकडे मिळणार आहे. मोनोपोली यांच्या या डिझाईन आहेत कड्यामध्ये चांदीच्या. चांदीमध्ये आणखी तुम्ही इथे बघू शकता ताट पण आहेत. तर फ्रेंड्स, हे होतं हरेकृष्ण ज्वेलर्सचं ज्वेलरी मेकिंग वर्कशॉप, ज्या ठिकाणी सोन्याचे चांदीचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने जे की पारंपरिक असतील, लेटेस्ट डिझाईनमध्ये असतील, काही मोनोपोली दागिने, हे दागिने या ठिकाणी तयार केले जातात. तर तुम्हाला आज मी दाखवलेलं दागिन्यांचं कलेक्शन असेल किंवा यांचं वर्कशॉप असेल तर ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा, कारण इथून पुढे येणाऱ्या सर्व नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. चला तर मग नंतर भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.